या समितीने जवळपास 1,70,000 पुरावे जे आहेत ते या ठिकाणी तपासलेत. त्यापैकी 11,000 नोंदी अशा सापडल्यात की ज्यामध्ये मराठा समाज हा कुणबी असल्याचं या ठिकाणी स्पष्टपणे जाणवत आहे. त्रुटी ज्या आहेत त्या सर्वोच्च न्यायालयाने त्यावेळी सांगितल्या होत्या. त्या त्रुटींवर मार्गदर्शन करण्यासाठी आता न्यायमूर्ती भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आणखी 2 जणांची समिती जी आहे राज्य सरकारला या संदर्भात वेळोवेळी मार्गदर्शन करण्यासाठी ही समिती देखील ज्या त्रुटी होत्या त्या त्रुटी बदलून किंवा त्या त्रुटी बाजूला ठेवून किंवा त्या त्रुटीमध्ये दुरुस्ती करून नवीन पुरावे शोधण्यासाठी मागासवर्ग आयोगाला या ठिकाणी सांगितलंय. राज्यामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भात अनेक ठिकाणी तीव्र आंदोलन जे आहे ते सुरू असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. या सर्वांचे पडसाद जे आहेत ते राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मोठ्या प्रमाणात उमटलेत. अनेक जणांनी राज्यामध्ये ज्या पद्धतीनं आंदोलन सुरू आहे त्याची गंभीर दखल या ठिकाणी घ्यावी आणि कायदा आणि सुव्यवस्था जी आहे ती अधिक कडक करावी अशा पद्धतीची मतं जी आहेत ती या ठिकाणी मांडल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आज मराठा आरक्षणाच्या संदर्भात काही गोष्टी ज्या आहेत त्या राज्य सरकारने या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये स्वीकारल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामध्ये सर्वात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे राज्य सरकारनं जी शिंदे न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती नेमली होती जी मराठा हे कुणबी असल्याच्या नोंदी ज्या आहेत त्या जुन्या काळात काही आहेत का त्याचे पुरावे शोधण्यासाठी ही समिती होती. या समितीने जवळपास 1,70,000 पुरावे जे आहेत ते या ठिकाणी तपासलेत. त्यापैकी 11,000 नोंदी अशा सापडल्यात की ज्यामध्ये मराठा समाज हा कुणबी असल्याचं या ठिकाणी स्पष्टपणे जाणवत आहे. अशा 11,000 जणांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचं काम जे आहे ते राज्य सरकारने सुरू केलंय आणि हा संपूर्ण अहवाल जो आहे शिंदे न्यायमूर्ती शिंदे समितीचा जो अहवाल आहे तो पहिला अहवाल जो आहे तो राज्य सरकारने याच्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये या ठिकाणी स्वीकारला आहे. त्याचबरोबर दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा मराठा आरक्षण जे आहे ते सर्वोच्च न्यायालयात गेलं होतं त्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं काही त्रुटी ज्या आहेत त्या मराठा आरक्षणाच्या संदर्भात म्हणजे आर्थिक निकष असतील किंवा सामाजिक निकष असतील आर्थिक आणि सामाजिक मागासले पण कसं सिद्ध करावं आणि त्यामध्ये काय त्रुटी आहेत या त्रुटी ज्या आहेत त्या सर्वोच्च न्यायालयाने त्यावेळी सांगितल्या होत्या. त्या त्रुटींवर मार्गदर्शन करण्यासाठी आता न्यायमूर्ती भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आणखी 2 जणांची समिती जी आहे राज्य सरकारला या संदर्भात वेळोवेळी मार्गदर्शन करण्यासाठी ही समिती देखील नेमण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर राज्य सरकारनं मागासवर्ग आयोगाला काही पुरावे गोळा करण्यासाठी पुन्हा एकदा जबाबदारी जी आहे ती सोपवली आहे की राज्यामध्ये मराठा समाज मागासलेला आहे आर्थिक मागासलेला आहे किंवा सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे याची पुरावे जे मागच्या त्रुटी होत्या त्या त्रुटी बदलून किंवा त्या त्रुटी बाजूला ठेवून किंवा त्या त्रुटीमध्ये दुरुस्ती करून नवीन पुरावे शोधण्यासाठी मागासवर्ग आयोगाला या ठिकाणी सांगितलंय. त्यामुळे मागासवर्ग आयोग जो आहे ते पुन्हा एकदा या ठिकाणी राज्यामध्ये वेगवेगळा सर्वे करणार आणि हा अहवाल जो आहे तो राज्य सरकारला देणार. म्हणजे आज तुर्तात राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरसकट मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातला विषय बाजूला ठेवत मराठा समाजामध्ये जे कुणबी समाज आहेत जे ज्यांच्या नोंदी या ठिकाणी सापडल्या त्या कुणबी समाजाच्या व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र जे आहे ते देण्याचा निर्णय घेतलाय. हीच एक मोठी गोष्ट जी आहे ती या ठिकाणी सांगितली आहे. त्याचबरोबर दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे राज्यामध्ये काल ज्या पद्धतीनं बीड असेल परभणी असेल मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी जी जाळपोळ आणि हिंसा झाली त्यामध्ये ज्यांनी ज्यांनी हिंसा केली त्या सर्वांचे सीसीटीव्ही फुटेज मिळालेत आणि त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई जी आहे ती करण्यात येईल असं आश्वासन जे आहे ते गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या ठिकाणी दिलंय. कारण ज्या पद्धतीनं एखाद्याच्या घरावर हल्ला करणं त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करणं किंवा त्या घर संपूर्णपणे जाळणं या संदर्भातले गंभीर गुन्हे जे आहेत ते आगामी काळामध्ये या ठिकाणी अनेकांवर नोंदवता येतील. म्हणजेच जे या सीसीटीव्हीमध्ये सापडले त्यांच्यावर हे संपूर्ण गुन्हे जे आहेत ते नोंदवण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे आणि राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अनेक ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे आणि यापुढे असे जर प्रकार झाले तर कठोरात कठोर कारवाई करण्याचे संकेत देखील गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी दिल्यात. आपण एकूणच पाहतोय की कुणबी प्रमाणपत्र जे आहे ते देण्याचा निर्णय जरी राज्य सरकारने घेतलाय पण जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे की सरसकट सर्व मराठ्यांना कुणबी म्हणजे ओबीसीमध्ये त्यांचा समावेश करावा आणि त्यांना कुणबी प्रमाणपत्र जे आहे ते लागू करण्यात यावं ही मागणीसाठी ते उपोषणावर बसलेत. त्यांचं या संपूर्ण मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या निर्णयानंतर काय परिणाम होतो हे देखील पाहावं लागणार आहे. पण तुर्तास राज्य सरकारने काही गोष्टी ज्या आहेत त्या मराठा आरक्षणाच्या संदर्भात केल्याचं जे आहे ते या ठिकाणी समोर आणलंय. आता जरांगे पाटील हे यावर किंवा मराठा समाज यावर काय भूमिका घेतोय ते आता पाहावं लागणार आहे.